बीच इज नॉट अ डस्टबिन यावा कोकण आपला जसा पण ता आपणच साफ ठेवू कया। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक छोटीशी विनंती तुम्हाला करतो। हा व्हिडिओ आवर्जून मित्रांना दाखवा, तरुण युवकांना दाखवा, ज्यांची आज या पर्यावरणाला गरज आहे, ज्यांच्यामुळे हा निसर्ग हिरवागार राहील, नद्या वाहत्या राहतील, समुद्र निळा राहील, आकाश निळं राहील, डोंगर हिरवे राहतील, अशा युवा पिढीला हा व्हिडिओ तुम्ही नक्की दाखवा। मित्रो, आज अशाच एका तरुणीला मी तुमच्यासमोर घेऊन येतो आहे या व्हिडिओच्या माध्यमातून। ह्युमन्स ऑफ कोकण नावाची सिरीज आपण या चॅनलवरती चालवतो, कोकणातली माणसं। असाच एक अशी एक व्यक्ती आज मी तुमच्यासमोर घेऊन येतो आहे। ही एक तरुण मुलगी आहे जिचं नाव आहे मेघल डिसोजा। 12वीमध्ये शिकते मालवणमध्ये। गेल्या या 10 ते 15 वर्षात मालवणमध्ये पर्यटन मात्र प्रचंड वाढलं। पर्यटन वाढलं आहे पण त्या मनाने जी काही सिस्टीम उभी राहायला हवी, त्या मनाने ज्या काही व्यवस्थापन असायला हवं, ते व्यवस्थापन मात्र तितकंसं चोख नाही। हे एक मालवणी माणूस म्हणून मला तुमच्यासमोर स्पष्ट बोलताही यायला हवं आणि ते मी बोलतो आहे। पण मग केवळ आपण सरकारवर विसंबून राहायचं का? आपण स्वतः म्हणून वैयक्तिक जबाबदारी घेऊन आपलं मालवण, आपला कोकण स्वच्छ सुंदर साफ ठेवू शकतो ना? मालवणमध्ये जे कचऱ्याचे डोंगर उभे राहत आहेत ना, हे या तरुण युवतीला बघितले नाही आणि तिने स्वतःहून या मालवण परिसरामध्ये बीच क्लीनअपची मोहीम उभी केली। एकला चलो रे, सुरुवातीला एकटीच चालत असलेल्या या मुलीला तिच्या आजूबाजूच्या लोकांचा सपोर्ट मिळाला। तिला बघून कितीतरी तरुण आज मालवण आणि या परिसरामध्ये साफसफाईच्या मोहिमा हाती घेत आहेत। वैयक्तिक जीवनामध्ये प्लास्टिकचा कमीत कमी वापर करून वैयक्तिक जीवनामध्येच आपण कितीतरी बदल करून निसर्ग कसा समृद्ध राखू शकतो याचं उत्तम उदाहरण ही मुलगी आपल्याला देते। पण इथपर्यंत तिचं काम सीमित नाही आहे मित्रांनो। निसर्गाचा विनाश आपण आपल्या जगण्यातून करत आलो आहे, पण पुढच्या पिढीचं काय? तिला आपण नीट श्वास तरी घेऊ देणार आहोत का? शुद्ध पाणी, शुद्ध हवा, शुद्ध अन्न संपलं आहे आता सगळं। पण यात तरुणाईचा रोल खूप महत्त्वाचा आहे। आपल्यापैकी कोणीतरी एक मेघल तयार होते आहे आणि जी मेघल आज क्लायमेट चेंजच्या विरोधामध्ये बोलते आहे, ती नेमकं काय करते आहे काम, नेमकं तिने कशा पद्धतीने अवेअरनेस सुरू केला आहे, हे तिच्याकडून आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। मित्रो, आता आपण मेघलच्या घरी आलेलो आहोत मालवणच्या इथे। मेघल, तुला क्लायमेट चेंज या विषयाबद्दल काय कळालं आणि ते कसं कळालं, आणि आज जो हवामान बदल घडतोय त्याच्यामुळे आपल्या लाईव्हलीहूडवरती जो काही इफेक्ट होतोय त्याच्याविषयीचा अवेअरनेस तुझ्यात स्वतः कसा आला? तर सुरुवात झाली स्कूल टाइम पासून। 9th स्टँडर्ड मध्ये जेव्हा होती तेव्हा आम्हाला लास्ट लेसन असायचा एन्व्हायरमेंटल सायन्स, किंवा त्यामध्ये पॉल्युशन, ग्लोबल वॉर्मिंग हे टॉपिक घेतले जायचे। तर जेव्हा तो टॉपिक एक्सप्लेन केला जायचा मी खूप घाबरायची, कारण जेव्हा ते सत्य मला कळायचं की असं होणार तसं होणार, असं आपल्याला प्रॉब्लेम्स येणार आहेत, ते बघून मी खूप घाबरायची आणि थोड्या दिवसांनी विसरून जायची। पण नंतर 10वीत गेल्यानंतर, 11वीत गेल्यानंतर मला कळालं की जसं प्रॉब्लेम्स आहेत तसे सोल्युशन्स पण आहेत, आणि नंतर माझ्या मनात आलं की बाबा निसर्ग वाचला तर मी जगू शकणार, त्यामुळे मी जे काही करीन ते आता मला निसर्गासाठी करावंच लागेल। म्हणून मग मी इंटरनेटचा वापर केला, सोशल मीडियाचा वापर केला आणि त्यावरून मी इन्फॉर्मेशन गोळा करायला सुरू केली की हे काय आहे क्लायमेट चेंज आणि त्याचे सोल्युशन्स कसे आहेत, आणि ह्यापासून माझी जर्नी सुरू झाली। म्हणजे तू सोशल मीडियाच्या माध्यमातून क्लायमेट चेंजचे इम्पॅक्ट काय होत आहेत आणि त्याच्यावरचे सोल्युशन्स काय आहेत याची माहिती घ्यायला सुरुवात केली। मी तुझा एक पोस्टर बघितलाय ज्या ठिकाणी तू हातात एक जसं ग्रेटा थनबर्गचं एक जसं उदाहरण जग बघतंय, तसं मी म्हणेल की कोकणातली थनबर्ग आहेस तू, की जी आज अवेअरनेससाठी पुढे येते। सो तुला तुझ्या वयातल्या मुलांना नेमकं काय सांगायचंय या अशा जो आज तू अवेअरनेस तिथे पोस्टर घेऊन केलास तो मीही बघितलाय, पण मला ते तुझ्या तोंडून ऐकायचंय की आज जे काही क्लायमेट चेंजचे इश्यूज चालले आहेत त्यांची गंभीरता काय आहे, व्हॉट इज द सिरियसनेस ऍक्च्युली? आज इट इज डू ऑर डाय। क्लायमेट चेंज बद्दल आपण काहीच केलं नाही तर आपण संपून जाऊ, निसर्ग राहील, पृथ्वी राहील, फक्त मनुष्याची जात ही नष्ट होऊन जाईल। आणि आता आपण एकदम फायनल स्टेजवर आहोत,
आता आपण काहीच नाही केलं त्याच्या पुढे आपल्याकडे टाइम नाही, तर माझ्याकडे पण लाईफ आहे, मला पण जगायचं आहे आणि माझ्यासारखे अनेक मुलांना जगायचं आहे. आणि आपण आमच्या फ्युचर साठी काहीतरी करतोय, खूप अभ्यास करतोय, खूप पैसे कमवायचे आहेत, पण जर पृथ्वीच नसणार, निसर्गच नसणार, तर आम्ही कुठे जगू? तर आपण आताच पासून क्लायमेट चेंज बद्दल ऍक्शन सुरू करावी हे माझं तरी मत आहे. माझ्यासारख्या मुलांनी एकत्र येऊन आपण काहीतरी करूया असा माझा आउटलुक आहे. अगदी बरोबर मित्र. मेघल आपल्या ह्या स्पीच मधून आपल्याला असं सांगण्याचा प्रयत्न करते की आमच्या आधीच्या पिढ्यांनी त्यांना हवी तशी लाईफ जगली, कुठे आमच्या आजा पणजांनी एक सस्टेनेबल लाईव्हलीहूड कोकणात निर्माण केलं, पण मागच्या 15 ते 20 वर्षामध्ये फक्त पैशासाठी, डेव्हलपमेंटसाठी आपण निसर्गाची जी वाट लावतो आहोत, आपण ज्या पद्धतीने विकास करतो आहोत, याच्यातून जो कार्बन तयार होतोय, जो कार्बन इमिशन होतोय, या कार्बन इमिशनचे परिणाम हे आपल्या सगळ्यांना भोगायला लागणार आहे. आणि ती असं सांगते की मी एक आत्ता कोवळ्या वयातली मुलगी आहे, आम्ही आत्ता कुठे आमची पिढी सुरुवात होते, पण आत्ता जी सुरुवातीच्याच पिढीला जर तुम्ही आता जर मास्क तोंडाला लावून फिरण्याची जर वेळ येत असेल, तर आमचं फ्युचर किती भयानक असेल. त्यामुळे आम्हाला वाचायचं आहे, आम्हाला स्वतःला वाचवायचं आहे, आणि आपण आमच्या पुढच्या हजारो पिढ्यांना जर वाचवायचं असेल, तर आपल्याला क्लायमेट चेंजचे परिणाम जाणून घेऊन त्याच्यावरती सोल्युशन ओरिएंटेड काम करण्याची गरज आहे. तर तुला काय वाटतं की जे क्लायमेट चेंजचे आत्ता इश्यूज आहेत त्याबद्दल जरा थोडक्यात मुलांना सांग. जे तुझ्या वयाची जी मुलं आहेत त्यांनी हा व्हिडिओ बघावा असं मला वाटतं. सो जे तू प्रेझेंटेशन केलं आहे त्याच्यातले काही मुद्दे येऊ देत. तर क्लायमेट चेंज हा सर्व प्रॉब्लेमचा मूळ आहे. कोणताही प्रॉब्लेम असो, तो नॅचरल असो किंवा मॅनमेड असो, तो कुठे ना कुठे आपल्याला साईन देतो की तो क्लायमेट चेंजचा एक इफेक्ट आहे. त्या क्लायमेट चेंज मुळे, टेम्परेचर राईज मुळे आता कुठे दुष्काळ पडतोय, कुठे महापूर येतोय, कुठे सी लेवल वाढते. आता आमचेच एरिया जो आहे, कोस्टल एरिया डेंजर मध्ये, आम्हाला सांगता येत नाही की कधी केवढं पाणी वाढेल आणि आम्हाला कधी इथून इव्हॅक्युएट करावं लागेल. सो आमची पण लाईफस्टाईल इथे डेंजर मध्ये आहे. इव्हन इकोलॉजिस्ट डेंजर मध्ये आहेत. आता निसर्गामध्ये किंवा डिफॉरेस्टेशन केल्यामुळे आम्ही जे ओव्हर एक्सप्लॉयटेशन करतोय नेचरचं, त्यामुळे आता आपल्याला खूप सिव्हिअर इम्पॅक्ट पडते त्याचे नॅचरली सुद्धा. आणि इव्हन आता जर आम्ही कन्सिडर केलं की नॅचरल कॅलॅमिटीजमुळे आम्हाला प्रॉब्लेम होत आहे, जर आपण डीपली विचार केला तर कोणतीही जी नॅचरल कॅलॅमिटी येते ती कुठे ना कुठे ह्युमन मुळे येते. तर ही आजची नॅचरल कॅलॅमिटी एक नॅचरल कॅलॅमिटी नसून एक मॅनमेड कॅलॅमिटी. अगदी बरोबर, अगदी बरोबर. मेघल आपल्याला सांगते की तिचं स्वतःचं घर समुद्रापासून हार्डली मला वाटतं 100-200 मीटरवर तिचं घर असेल, इथून मालवणचा समुद्र आहे. ती म्हणते की आम्हाला जर पुढच्या पिढीला जगवायचं असेल, माझं घर जर मला वाचवायचं असेल या सायक्लॉन्स पासून, सी लेवल राईज पासून, टेम्परेचर. आज आपण बघतोय की वर्षभर पाऊस सुरू झालेला आहे, कधीही पाऊस पडतोय, कधी वारे येत आहेत, त्याच्यामुळे आपलं जे फार्मिंग जे आहे, सस्टेनेबल फार्मिंग आहे, लाईव्हलीहूड आहे, याच्यावरती परिणाम होतोय, मासेमारीवरती परिणाम होत आहेत. जे लोक आज एक छान लाईफ कोकणामध्ये, एक सुंदर लाईफ जगत होते, त्यांचीही लाईफ आज डिस्टर्ब झालेली आहे. आणि हे फक्त आपण निसर्गावरती आहे आणि निसर्गामुळे असं होतंय हे असं म्हणून चालणार नाही. ह्याच्या मागे कुठेतरी माणसाची जी वृत्ती आहे विकासाची, ज्या काही अवास्तव संकल्पना आहेत विकासाच्या, त्या कारणीभूत आहेत. आता कचरा खूपच आहे आणि आमच्या एरियामध्ये प्रॉपर रिसायकलिंग वगैरे काहीच होत नाही. तर आपण हे एक आयडिया आहे त्याला इको ब्रिक्स म्हणतात. जे नॉर्मल ब्रिक्स पेक्षा ह्या ब्रिक्स सुद्धा सेम काम करतात, पण ह्या मोर इको फ्रेंडली आहेत, कारण आपण हा कचरा ह्यामध्ये पॅक करतो आणि हा जास्ती टाइम राहणार आहे. याच्यापासून बऱ्याच, आपण वर्ल्ड मध्ये बघायला गेलो तर बरेच एक्झाम्पल आहेत की बरेच सारे कन्स्ट्रक्शन झालेले आहेत नॉर्मल ब्रिक्स पेक्षा ह्या ब्रिक्स वापरल्या जातात. जे आता जी आपली तरुण पिढी आहे त्यांना थोडस त्यांचं लाईफस्टाईल जे आहे त्याच्यामध्ये कमीत कमी कार्बन वापरावा, याच्यासाठी काय सजेशन देशील? एक तर आपण स्वतःला एक प्रश्न विचारावा की मी निसर्गाचा एक भाग आहे आणि निसर्गाशिवाय मी जगू शकत नाही. तर मी जसं वागते, जसं माझे ऍक्शन्स आहे, त्याच्यामुळे निसर्गाला फायदा होतोय की निसर्गाला तोटा होतोय हे मला बघितलं पाहिजे. आता मी सायकलने पण जाऊ शकते कॉलेजला, पण मी गाडी वापरते, फॉसिल फ्युल जळवते, तर हे कुठेतरी चुकीचं आहे. मला प्लास्टिक वापरायची गरज नाही, तिथे तरी पण मी वापरते. पाणी उगाच मी तांब्या बालडी घेऊन आंघोळ करू शकते, पण नाही, मला शॉवर मध्ये एन्जॉय करायचंय, पण कुठेतरी पाणी वेस्ट होत आहे. हे पण आम्ही छोट्या छोट्या स्टेप जरी आपण घेतले, इव्हन प्लास्टिक सेपरेट ठेवले किंवा डस्टबिनचा वापर करतो, ह्या सगळ्या गोष्टी तू फॉलो करते? हो, मी स्वतः फॉलो करते. ग्रेट. तू शाळेत जायला पण सायकल वापरते? मित्र, तिकडे सायकल आहे तिची उभी. गाडीने शाळेला आपल्या मुलांना सोडवण्यापेक्षा आपण त्यांना एक सायकल घेऊन दिली तर त्यांचा व्यायामही होईल
आणि ते कार्बन इमिशन पण करणार नाही, त्यांना कळेल नेमकं काय आहे. आणि दुसरी गोष्ट मला आता इथे जाणवलं की मित्र इथे याचे जे घर आहे तिथे बाहेरच मला सोलार पॅनल ठेवलेले होते तर ते दिसले. इलेक्ट्रिसिटीचा वापर न करणं किंवा सोलार इलेक्ट्रिसिटीचा वापर करणं आता हे तू चालू करतेस त्याबद्दल. आता आपण आपली जी इलेक्ट्रिसिटी बनते ती नॉन रिन्युएबल आहे. आपण कोळसा वापरतो, कोळसा खणताना सुद्धा पोल्युशन होतं आणि तो कोळसा इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रिसिटी बनवण्यासाठी वापरणे सुद्धा पोल्युशन होतं, ज्याच्यामुळे आता ग्रीन हाऊस गॅसेस वाढत आहेत, टेम्परेचर राईज आणि वी कम बॅक टू क्लायमेट चेंज. सो आता पूर्ण वर्ल्ड मध्ये हा ट्रेंड सुरू झालाय की आपण सोलर पॅनलचा म्हणजे रिन्युएबल एनर्जीचा वापर करावा. एक सस्टेनेबल लाईफस्टाईलचा तो एक पार्ट झालेला आहे. सो ग्रेट की मेघल या वयात एवढं सगळं बोलते हे बघून मला पर्सनली खूप आनंद होतो, खूप अभिमान वाटतो की कुठेतरी या वयातली मुलं हे बोलायला लागली म्हणजे कुठेतरी अजून 5-10 वर्षांनी अशी अनेक मेघल तयार होतील आणि जे बोलायला लागतील. सो दिस इज द पॉझिटिव्ह साईड की आपल्याला असं काहीतरी अवेअर करता येत आहे. सो आता आपण बीचवरती जाऊयात, मालवणच्या बीचवरती या व्हिडिओचा एंड करणार आहे. क्लायमेट चेंजच्या विषयाबद्दल अवेअरनेस करते आहेस, सोबतच तू ऍक्शन ओरिएंटेड एक काम चालू केलं बीच क्लीनअपचं, पण तुझी आता 12वी चालू आहे मला वाटतं. बऱ्याचदा काय होतं की मुलं एका लेवलपर्यंत हे कामं करतात आणि नंतर करिअरसाठी पुन्हा मुंबई पुणे ऑप्शन शोधत जातात, पण मला तुझ्याकडून निश्चितच हे अपेक्षित नाही आहे कारण मी स्वतः इथे राहून काहीतरी करायचं काम करतो. सो माझी रिक्वेस्ट हीच असेल की तू इथे राहून काम कर, पण तरी पण तुला काय करायचं आहे हा प्रश्न मी तुला विचारतो. ह्याच्या पुढे सुद्धा कोणतंही फील्ड असू दे, पण मला नेचर पासून लांब जायचं नाहीये, म्हणून 12th नंतर मी एन्व्हायरमेंटलिस्ट बनण्याचाच प्रयत्न करणार आहे. व्हेरी गुड मित्रांनो, एन्व्हायरमेंटलिस्ट कोकणातल्या मुलांनी व्हावं आणि कोकणातल्या मुलांच्या एखाद्या फिश स्पेसीला किंवा एखाद्या झाडाला एखाद्या नवीन कीटकाला एखाद्या नवीन स्पेसीला कोकणातल्या मुलांचं नाव यावं याची माझी खूप इच्छा आहे आणि कदाचित ते मेघलचं नाव असावं असंही मला वाटतं. कारण कोकणात येऊन अनेक एन्व्हायरमेंटलिस्ट काम करतात, बायोडायव्हर्सिटीवरती रिसर्च करतात, त्यांची नावं पुढे येतात, पण माझ्या कोकणात एकीकडे रेन फॉरेस्ट आहे, एकीकडे बीच आहे, मरीन बायोडायव्हर्सिटी आहे, मँग्रूव्ज आहेत, इतक्या अनेक स्पेसीज आहेत की अभ्यास करायला कोकणासाठी सारखं ठिकाण नाही आहे. कोकणात अभ्यास कोकणाच्या जीवनशैलीचा म्हणा, कोकणाच्या निसर्गाचा म्हणा, कोकणाच्या फूड कल्चरचा म्हणा, जितका अभ्यास कराल तितका कमी आहे. आणि मीही या अभ्यासात विद्यार्थीच आहे, मी काही मोठा काही गुरु नाही आहे, तर तिने सुद्धा या अभ्यासात माझ्यासारख्या विद्यार्थ्याला कनेक्ट व्हावं आणि तिने काम करावं अशी माझी इच्छा आहे. आणि तू यात माझी जी काही मदत असेल ती मी करेन. तर मित्र, आजची ही संध्याकाळ होती मालवणच्या समुद्रकिनाऱ्यावरची. आजचा मावळता सूर्य काहीतरी नवीन घेऊन येतो आहे. मावळत्या दिनकराला वंदन करून आम्ही कोकणासाठी, कोकणाच्या नव्या सूर्योदयासाठी, कोकणाच्या नवीन पिढीसाठी, तिच्या नवीन विचारांसाठी, पण जुनं ते सोनं म्हणून टिकवण्यासाठी पुन्हा एकदा प्रार्थना करूयात. आपलं कोकण आहे तसंच सुंदर आहे, ते सुंदर ठेवूयात. कॅलिफोर्निया वगैरे आम्हाला नको. धन्यवाद.